कशात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज होतं रक्षाबंधन, सकाळीच आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम उरकलेला आहे। सकाळी काही जास्त मी शूट केलं नाही, कारण की अजून मी फॅमिली सोबत शूट करायला इतकं कम्फर्टेबल नाही झालेलो आहे। हळूहळू तो पण कम्फर्ट वाढेल आणि मग मी फॅमिली सोबत पण शूट करायला स्टार्ट करेन, पण सध्यासाठी तरी मी शूट काहीच केलेलं नाही आहे सकाळी। त्यामुळे म्हणलं काहीतरी शूट व्हावं म्हणून मी आता कॅमेरा घेतला हातात। कॅमेरा म्हणजे काय, आपला फोनच। सो ते हातात घेतलं आणि म्हणलं काहीतरी शूट करूयात। तर त्याच्या आधी मी तुम्हाला एक भावी गोष्ट दाखवतो जे मी आत्ताच नवीन घेतलेली आहे। तर हा ट्रायपॉड, एक मिनी ट्रायपॉड एक मी नवीन घेतलेला आहे जस्ट व्लॉगिंगसाठीच। सो कुठेही मला उभं करायचं असलं की मी इझिली असं लगेच उभं करून तुमच्याशी बोलू शकेल। सो ही इन्व्हेस्टमेंट करण्याचं एकच कारण होतं की आता व्लॉगिंग थोडे सिरियसली करायला लागलेलं। सो मला वाटलं की काहीतरी एक अशी गोष्ट घेऊया ज्याच्याने मला व्लॉगिंग करायला थोडं इझी होईल। सो याला हँडल असल्यामुळे एक ग्रीप चांगली भेटते आणि शूट प्रॉपरली करता येतं। त्यामुळे मी हे आता घेऊन टाकलेलं आहे। आता इथून पुढे मी हेच यूज करून शूट करणार। आत्ताचा सीन असा आहे की आत्ता वाजलेले आहेत 5:30 आणि तुम्हाला ह्याआधी मी सांगितलं नसेल कधी, पण आमच्या घरामागे एक छोटंसं डोंगर आहे ज्यावर थोडी शेती पण आहे। सो आत्ता आमचं बसल्या बसल्या कझिन्सचं असं ठरलं की आपण वरती डोंगरावर जाऊन एक चक्कर मारून येऊया, असं संध्याकाळचं सनसेट एन्जॉय करून येऊया। तो त्यामुळे मी आता पटकन चेंज करतो। हे टी शर्ट घालून तर नाही जाणार, यात मला खूप गरम होतं ऑलरेडी। सो पटकन एक टी शर्ट चेंज करतो, माझ्या रेग्युलरवाला टी शर्ट घालतो आणि मग आम्ही जाणार डोंगरावर आणि तुम्हाला भेटतो तिथे जाताना। लोक खाली बघून चालला, साप वगैरे निघतील तुला सांगून निघता का? काय 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 कुत्र कस भुकत, कुत्रे कसे आवाज करतात रे? कुत्रे नाही, मग तूच असशील रात्रीचा येऊन। अजून थोडा उंच पाहिजे डोंगर, पण ठीक आहे जास्त उंच असत तर मग असं आपण रेग्युलरली नसतो आलो, मग कधी मध्येच यायला बरं वाटलं असतं। काय श्लोक आहे? काय रे, काय कशाचं शेत? मला काय माहिती, आता झाड ते झाड कसलं त्याला झाड म्हणतो। कोणता? सोयाबीन मग ही सोयाबीन आणि बाकीचे बाकीचे काय नाही डबुलेत, सगळे एकच आहे ना। पण अग ते दिसता, अरे अरे रे, अरे अरे काय तिकडून चालतो ना आवाज मोरांचा। हळू हळू आता आवाज नका करू, आता दिसू शकतात मोर। श्लोक हळू चाल रे, नेमका आवाज आलता तेव्हा व्हिडिओ बंद होते। नशीबच असं आहे आपलं। तर वरती आलेलो आहे आम्ही आत्ता जिथे दरवेळेस येतो, आणि आधी पण इथे बरेच वेळा आम्हाला मोर दिसलेले आहे आणि आत्ता पण आल्या आल्या आम्हाला मोराचा आवाज आलेला आहे। सो आता बघतोय पुढंच चाललं, जिथून आवाज आला त्या दिशेने चाललेलं आहे। बघूयात आज पण जर नशीब असलं तर आज पण मोर दिसू शकतात आम्हाला। सो बघतोच, तुम्हाला दिसले की दाखवतो। मग अशी आवाज आलता पण त्यावेळेस नेमकं फोन बंद होता, सो त्यामुळे ते शूट नाही करता आलं। परत आवाज आला तर मी नक्की आता शूट कंटिन्यू चालूच ठेवणार आहे। सो आवाज येऊ मोर दिसू ते तुम्हाला रेकॉर्ड झालेलं दिसेल। आता इथे आम्ही येऊन थांबलेलो आहे शांततेत, बघूयात परत आवाज वगैरे आला तर तिथे जाऊ परत परत लक्ष द्यायला। दिसले मोर तर आवाज आवाज आला आवाज आला, ए तिकडून आवाज आला रे। हलू 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 जातीन पळून, हलू 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 हलून चल। काय वेळ येते ना, अरे काटे बिटे तर नाही ना टोचायचे? नाही टोचत ना आवाज, ए हळू 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 हळू। ओके किती भारी हो
हे कंपाऊंडची लाईन आहे ना त्याच्या बाजूला ते बाबा नाही का या साईडला तिकडं मोकळी जागा आहे तिथे गेलाय तू आपल्याला तिकडे जायचंय ना त्या पण त्याच साईडला जायचंय म्हणल्यावर बाहेरच निघावं लागणार आहे त्याच कुठं ऐक तिथ तिकडे मोर दिसतात यार आता जपून जातो जपून 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 जा रे पुढे गाणी नको म्हणू कॉपीराइट लागन अरे म्हटलं तर इथे ज्या डोंगरावर आम्ही आलेलो त्या डोंगरावरची वरती शेती पण बघून घ्या आणि या शेतीचं विशेष म्हणजे ही माती नव्हती मुरुम टाईप होतं ॲक्च्युली आणि त्यात ही शेती उगून आलेली आणि सोयाबीन हे आय गेस सो इतकं मस्त आलेलं आहे हेच आपल्या नेचरचं थोडं एक वैशिष्ट्य आहे की काही पण होऊ शकतं इथे तर हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची ती बेल नोटिफिकेशन पण प्रेस करून ठेवा जेणेकरून माझ्या दर व्लॉगची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि